नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, बेधडक मध्ये तुमचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात। राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आलेत 2 दिवसांच्या, आणि या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावून ती पदयात्राही काढणार आहेत, आणि यातून आगामी होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांवर एक प्रकारे संजीवनी पेरण्याचं काम, देण्याचं काम राहुल गांधी करतील का, अशी चर्चा आज दुपारपासून सुरू झाली जेव्हा ते मुंबईत दाखल झाले। त्याला पार्श्वभूमी पण वेगळी होती। राहुल गांधी जेव्हा मुंबईत यायला निघाले त्यापूर्वी, काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये 2 गटात हाणामारी झाली, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, आणि त्यातून मुंबई काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचं प्रदर्शन घडलं। इतकंच नाही तर आज राहुल गांधींनी अत्यंत सूचक वाक्य म्हणत जे आज मकर संक्रांतीला पूरक ठरते, त्यातून काँग्रेस नेत्यांना एक प्रकारचा सल्ला दिला आणि दुसऱ्या बाजूला सूचक इशारा पण दिला। ते म्हणाले, तिळगुळ घ्या, गोड बोला। आणि या तिळगुळ घ्या गोड बोलाचा अर्थ त्यांना लक्षात आलेला होता, त्यानिमित्तानं त्यांनी अप्रत्यक्षपणे कुठल्याही नेत्यांची नावं न घेता ते म्हणाले की या म्हणीचा अर्थ खूप चांगला आहे, ही म्हण माझ्यासोबत मी घेऊन पुढे जाईन दिल्लीला, आणि त्यानंतर इतर कुठल्या राज्यात मी गेलो आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जर आपसात भांडणं सुरू असतील तर त्यांना मी म्हणेल तिळगुळ घ्या आणि गोड बोला। आणि त्यानंतर अशोक चव्हाणांनी मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बोलताना असं म्हणाले की हे प्रदेश काँग्रेसला संबोधित काही नव्हतं तर मुंबई काँग्रेसला संबोधित करून राहुल गांधींनी हे विधान केलं होतं। त्यामुळे काँग्रेस अंतर्गतली ही टोलवाटोलवी अशी किती दिवस चालणार, गटबाजी किती दिवस चालणार, आणि राहुल गांधींनी दिलेला हा सूचक इशारा आता काँग्रेसचे नेते मनावर घेऊन संजीवनी मिळाल्याप्रमाणे काम करणार का, या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आपला असणार आहे की राहुल गांधींच्या दौऱ्यामुळं मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का। दुसरा प्रश्न असेल की काँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत वादामुळं प्रदेश काँग्रेसही दिशाहीन झाली आहे का। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असेल की तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत राहुल गांधींनी गटबाजी करणाऱ्यांना सूचक इशारा दिलाय का। यानिमित्तानं ही चर्चा आपण करतोय। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत, आपल्यासोबत काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे आहेत, आपल्यासोबत उल्हास पवार आहेत ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पुण्यावरून, राम कदम आहेत भाजपचे प्रवक्ते, आणि दैनिक लोकमतचे राजकीय संपादक सुरेश भटेवरा दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। मला सुरुवात नितेश राणे तुमच्यापासून करायची आहे। युवा नेते उपाध्यक्ष तुमच्या पक्षाचे इकडे आले आणि त्यांनी ज्या प्रकारची आज काही भाषणं केली, जे मुद्दे निर्धार व्यक्त केला, एक प्रकारे कार्यकर्त्यांना संजीवनी मिळेल असं वाटतं तुम्हाला? निश्चित पद्धतीने, कारण का शेवटी जेव्हा सर्वोच्च नेता जेव्हा येतो आणि मार्गदर्शनच्या रूपाने काही वाक्य सांगतो किंवा एक आव्हान करतो कार्यकर्त्यांना, तर सामान्य कार्यकर्त्यांना तो एक जोश निर्माण करणारं असतं। आज पूर्ण दिवसाच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये आज आहेत, उद्याही ते एका मोर्चामध्ये सामील होणार आहेत। मग काँग्रेसचा सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम आज राहुलजींनी केलं असं मी स्पष्ट पद्धतीने मलाही अनुभवायला मिळालं आणि ते दिसायलाही मिळालं, जे आजूबाजूला कार्यकर्ते बोलत होते, ते धावपळ करत होते। म्हणून ह्या दौऱ्याचा फायदा निश्चित पद्धतीने राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये काँग्रेसला होईल यावर असा माझा ठाम विश्वास आहे। निश्चितपणे काँग्रेसला होईल असं तुम्ही ठामपणे म्हणताय। उलट दादा, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवरून परतले आणि नवा जोश त्यांच्यामध्ये दिसला, त्यामुळे नवचैतन्य काहीतरी काँग्रेसमध्ये येईल? 100% येईल। त्याचं कारण असं आहे की ते मुंबईला आले त्याच्या अगोदर आपण जर ज्या त्यांच्या दौऱ्यांचा आणि राजकीय मागोवा घेतला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नाच्या निमित्तानं त्याच्या राज्यामध्ये जाणं, त्या ठिकाणच्या सामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना, तरुणांना भेटणं, त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यातून जनसामान्यांचे प्रश्न समजावून घेऊन मग ते विधान पार्लमेंटमध्ये असतील किंवा जन लोकांच्या जाहीर सभांच्यामध्ये असतील, आपली मतं व्यक्त करत असताना काँग्रेसची जी भूमिका आहे आणि काँग्रेस सत्तेमध्ये असताना केलेले जे निर्णय आहेत आणि आजची अवस्था, याचा ते मागोवा घेत असतात, चिंतन करत असतात। आणि त्यातलाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणजे त्यांनी आजचा केलेला मुंबईचा दौरा आहे। ते परदेशातनं आले, पार्लमेंटमध्ये उत्तम बोलले, काय होतं एक गमतीचा भाग आहे। ते लोकसभेमध्ये गैरहजर राहिलेले तरी विरोधकांच्याकडून आणि सगळीकडे चर्चा राहुल गांधींची, ते हजर झाले आणि उत्तम भाषणं करायला लागले तरी चर्चा राहुल गांधींची, पण आज ते मुंबईमध्ये येतात, मला खूप त्यांचं आनंद आहे, स्वागत करतो। कारण त्यांचे पिताजी स्वर्गीय राजीव गांधी हे जेव्हा प्रथम मुंबईत आलेले होते तेव्हा त्यांनी झोपडपट्टीवासियांच्याकरता
स्वतंत्र एक विशिष्ट निधी त्या काळातला, त्यावेळेचा सांगतो मी, 100 कोटी, आणि नंतर त्यामध्ये त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी त्यांनीही झोपडपट्ट्याचा दौरा केलेला होता. कारण शेवटी काँग्रेस ही जनसामान्यांची प्रतिनिधित्व करणारी आहे, शेवटच्या तळागाळातल्या माणसाचं प्रतिनिधित्व करणारी आहे, आणि म्हणून त्यांच्याशी संपर्क साधणं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं, आणि मार्गदर्शन करत असताना काँग्रेस बळकट कशी होईल हे पाहणं हे नेत्यांचंच काम आहे. मला असं वाटतं की राहुल गांधींच्या या मुंबईच्या दौऱ्यामुळं निश्चितपणे काँग्रेसला एक उत्तम शक्ती मिळेल, बळ मिळेल, आणि ठीक आहे जनसामान्यांशी एक नातं जे कमी झालं ते जोडण्याचा प्रयत्न होईल. ठीक आहे दादा, मी येतो पुढच्या मुद्द्याकडे. महेश सर, एकूणच आता उल्हासदादा ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या युवा नेत्याचं अभिनंदन केलं, उल्हासदादांचे आधीसुद्धा एका काँग्रेसच्या युवा नेत्याशी घनिष्ठ संबंध होते संजय गांधींशी, आणि संजय गांधींचे महाराष्ट्रातले अत्यंत जवळचे आणि निष्ठावंत नेते म्हणून उल्हासदादा अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी आता राहुल गांधी यांच्या संदर्भात जो आशावाद व्यक्त केला तो आशावाद प्रत्येक माणसाला असला पाहिजे असं मला वाटतं. कारण या मुंबईमध्ये काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली गेली, या मुंबईमध्ये काँग्रेस फोफावली, या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेसला बळ मिळालं, या मुंबईच्या माध्यमातून काँग्रेस मोठ्या प्रमाणात देशभर गेली. मला सखा पाटलांच्या चरित्रातला एक किस्सा आठवतो की जेव्हा दिल्लीमध्ये काँग्रेसची इमारत उभारायची होती, काँग्रेस कार्यालय उभारायचं होतं, तेव्हा पैसे नव्हते, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्या सगळ्या कामाची सूत्र होती. तेव्हा मुंबईचे त्या काळातले जे प्रमुख पुढारी होते त्या प्रमुख पुढाऱ्यांनी मुंबईतून पैसे गोळा करून दिले होते. सखा पाटील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आधारित होते, आघाडीवर होते. म्हणजे दिल्लीतली जी काँग्रेसची वास्तू आहे ती आमच्या मुंबईकरांच्या पैशावर उभारलेली आहे. तरीसुद्धा मुंबईला स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसकडून महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे होतं ते कधीच मिळालं नाही. जेव्हा जेव्हा मुंबईच्या संदर्भात महत्त्वाचे विषय आले, मुंबईला प्राधान्यक्रम देण्याचा विषय आला, तेव्हा तेव्हा मुंबईला डावलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे असेल कदाचित महाराष्ट्रातील जे काँग्रेसचं नेतृत्व होतं, म्हणजे अगदी मी वसंतदादा पाटलांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत उदाहरणासह सांगू शकेन की दादा एक जेव्हा हाक देतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भूमिका सुरू झालेली आहे, त्यावेळेस शिवसेना सत्तेवर येते. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा सांगतात की मुंबईला वेगळं स्टेटस देण्याची चर्चा सुरू झालेली आहे, तेव्हासुद्धा पुन्हा शिवसेना सत्तेवर येते. म्हणजे सातत्याने दिल्लीतल्या काँग्रेस नेत्या श्रेष्ठींकडून मुंबईला सापत्न भावाची वागणूक मिळाली, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वाने मुंबई ही कायम शिवसेनेजवळ राहील अशी व्यवस्था केलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता युवराज परदेशातून आल्यानंतर जर मुंबईवर आपला मेयर बसावा म्हणून जर त्यांची इच्छा असेल तर हा दादा खूप चांगला बदल झालेला आहे, तुम्हाला नाही वाटत का? असं हा बदल नाही, काय आहे, पहिल्यापासून राष्ट्रीय पातळीवर मुंबईकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. पण ती महाराष्ट्राची राजधानी आहे ते पहिलं बघा ना दादा. आहे ना, देशाची राजधानी महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि काय झालं एक लक्षात घ्या, मुंबई हे एकमेव शहर असं आहे की उत्तरेकडून, दक्षिणेकडून, पश्चिमेकडून, पूर्वेकडून सर्वांचा ओढा काय आहे की मुंबईमध्ये कोणी माणूस उपाशी राहत नाही, तो पोट भरण्याकरता येतो. आणि त्यामुळं मुंबईमधली वाढती गर्दी हा एक त्याचा फार अत्यंत महत्त्वाचा मोठा महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आणि तो सोडवण्याकरता म्हणूनच झोपडपट्टी पुनर्वसनाचा कायदा आत्ता झाला असं नाही, यशवंतराव मोहिते कॅबिनेट मंत्री आणि प्रभाकर कुंटे हे राज्यमंत्री असताना त्या खात्याचे, तेव्हापासून पुनर्वसनाच्या वेगवेगळ्या विविध योजना या ठिकाणी आखल्या गेल्या, त्यांचाही सहभाग त्या ठिकाणी झोपडपट्टीवासियांचा असला पाहिजे हा प्रयत्न केला. आणि त्यामधूनच या प्रत्येक झोपडपट्टीवासियाला किमान 350-350 स्क्वेअर फुटाचं बांधकाम, म्हणजे 250 स्क्वेअर फुटाचं कार्पेट एरिया, अशा प्रकारचा निर्णय देखील शासनाने घेतला. आणि त्याला केंद्राने मदत केलेली आहे, केंद्राने मदत नाही केली असं नाही आहे, परंतु शेवटी त्याची जे बेट आहे, किती बाजूनी पाणी आणि भूक्षेत्र जर पाहिलं आणि त्या ठिकाणची वाढणारी पोट भरण्याकरता आलेल्या माणसांची संख्या जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की प्रश्न जटिल होत चाललेले आहेत.
पण या जटिल होण्याला प्रश्नाला नाही नाही दादा प्रश्न जटिल झाले आपल्या मूळ नियोजनाचाच मुद्दा आहे आणि त्या नियोजनाच्या मुंबईच्या समस्यांसाठी जो केंद्राकडून निधी म्हणजे आपल्या मुंबईतून जितका इन्कम टॅक्स केंद्राकडे जातो जितके इतर टॅक्सेस केंद्राकडे जातात त्याच्या प्रमाणामध्ये मुंबईची सातत्याने उपेक्षा झाली हे तुम्ही सुद्धा मान्य कराल त्याकडे लक्ष दिलं गेलं नाहीये हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना त्यामुळे आता म्हणून मी स्वागत केलं युवराजांचं की त्यांनी अशा पद्धतीने मुंबईतले स्वागतच आहे पण त्याबद्दल असं नाही काय आहे IIT असेल किंवा ॲटॉमिक एनर्जी सेंटर असेल अशी जागतिक कीर्तीची भारतीयातले अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र देखील पण त्याच्या जोडीला जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी पण मुंबईतच आहे ना दादा सगळ्यात मोठी झोपडपट्टी पण मुंबईतच आहे काय आपल्यासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये आपण पाहतोय की 1985 सुप्रीम कोर्टात आपण दिलेली मर्यादा मग ती 2000 करा मग ती 2005 करा मग ती 2014 करा असे सगळ्या पक्षांचे जेव्हा मागण्या होतात या लोकशाहीमध्ये आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेतून जात असताना शेवटी या सगळ्या समस्यांची उकल करणं आणि त्याला प्रत्येक वेळी केंद्राने किंवा राज्यांनी सर्वांनी मिळून तो सोडवणं हे इतकं सोपं नाही पण असं सोपं नसतानाही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या ज्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती त्या त्यावेळी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून मी राजीव गांधींचं तुम्हाला उदाहरण दिलं आणि आज राहुल गांधी देखील उद्या झोपडपट्टीमध्ये धारावीला ते पदयात्रा करणार आहेत ते प्रश्न समजावून घेऊन काय करता येईल त्यांच्याकरता याच्यासाठीच ते आलेले आहेत दादा झोपडपट्टीतले प्रश्न दादा झोपडपट्टीचा प्रश्न राहुल गांधी समजावून घेतील पण काँग्रेसमध्ये जे जटिल प्रश्न निर्माण झाले अंतर्गत ते प्रश्न कसे काय सोडवतील राहुल गांधी जे उद्याचे अध्यक्ष होऊ घातले काय असतं नाही ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोणत्याही पक्षामध्ये आपण जर पाहिलं काँग्रेसमध्ये मतमतांतर मतभिन्नता झाली कधी कधी जास्त त्याचं स्वरूप प्रगट झालं आहे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे पाहिलेलं आहे आणि म्हणून राहुल गांधींचं आजचं भाषण जे मुंबईच्या कार्यालयामध्ये मुरली देवरा सभागृहाचं उद्घाटन करताना झालेलं आहे ते बोलकं आहे ते मार्मिक आहे ते सूचक आहे आणि खऱ्या अर्थानं नेत्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं मार्गदर्शन असं मी समजतो आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की फक्त ते मुंबईच्या कार्यकर्त्यांच्यासाठी नाही सर्वदूर महाराष्ट्रातल्या देशातल्या कार्यकर्त्यांसाठी समजून घ्यावं असं मी असा मी समजणारा कार्यकर्ता आहे असं तुम्ही समजून घेत आहे पण बाकीचे नेते पण समजून घ्यायला हवेत अशी आशा करायला पाहिजे काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी राम कदम राहुल गांधींनी येऊन निर्धार केला की मुंबईचा महापौर पुढच्या 1.5 वर्षातली जी निवडणूक लागेल त्यानंतरचा हा काँग्रेसचाच असेल काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर मी मागची 13 मिनिटं ही सगळी चर्चा ऐकतोय आणि तुमचा मूळ जो प्रश्न होता की आजच्या या राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल का हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण एक कार्यकर्ता या नात्यानं ह्या पूर्ण दौऱ्याकडे पाहत असताना दोन गोष्टी दिसतात त्यांची दुपारी 2 वाजता मार्वेला सभा होते सभेला वास्तविक देशाचा सर्वोच्च काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी येत आहेत राहुल गांधी तर लाखोंच्या स्वरूपात लोक जमतील अशी अपेक्षा होती आपल्या कॅमेराने ते टिपलं असेल तर जरूर महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्या अगदी 2-4 हजार लोकसुद्धा त्या सभेला जमू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही आणि याच्या पाठीमागे एक कारण असं आहे की दुपारी 2 वाजता सभा होते आणि काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अंतर्गत गटबाजी संदर्भात बोलून कार्यकर्त्यांना आवाहन करावं लागतं की आता तरी तुमची गटबाजी थांबवा 2 वाजता राहुल गांधी आवाहन करतात 4:30 वाजता काँग्रेसच्या कार्यालयात पुन्हा कार्यक्रम होतो 2 तासाच्या अवधीमध्ये पुन्हा त्या कार्यक्रमामध्ये माननीय गुरुदास कामतांचं भाषण बघा माननीय अशोक चव्हाण साहेबांचं भाषण बघा माननीय कृपाशंकर सिंग यांचं भाषण बघा या तिघांच्याही भाषणामध्ये म्हणजे असं मी बोललं तर वावगं ठरणार नाही की खलबत्त्यामध्ये जसं आपण मसाला कूट कूट कुटतो तसं त्यांनी स्थानिक नेतृत्वावर जेवढं तोंडसूक घेता येईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठी सारस्वतामध्ये मराठी भाषा लवचिक आहे त्याचा पूर्ण प्रयोग आजच्या त्यांच्या भाषणांमध्ये झाला 2 वाजता दिलेल्या नेत्याच्या सूचना 2 तासाच्या अवधीत 4:30 वाजता सुद्धा काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी पाळल्या नाहीत हे आपण त्या 4:30 वाजताच्या कार्यक्रमात ठीक आहे नितेश राणे नितेश राणे तुमच्या मुद्द्याला उत्तर देतात एक मिनिट राम कदम येतो नितेश राणे तुमच्या नाही राम कदम मी येतो एक मिनिट सर मी बोललो नाही मला थोडासा वेळ द्यावा येतो आहे आहे वेळ भरपूर आहे आपल्याकडे राजेंद्रजी ऐका वेळ भरपूर आहे राम कदम मी येतो तुम्ही मूळ मुद्द्याला हात घातला मी येतो येतो नितेश राणे बोलताना मी बोललो करा येतो येतो मी तुमच्याकडे असं आहे ना राम कदमजी जी काय माहिती देत आहेत तर त्या पूर्ण कार्यक्रमाला मी होतो दिवसाच्या दौऱ्याला मी स्वतः अनुभवलेला आहे तर भाजपच्या आमदाराला आणि कार्यकर्त्याला हे काँग्रेसच्या आमदार आणि कार्यकर्त्यापेक्षा जास्त माहिती असेल
कदाचित माझे डोळे आणि मला कान तपासायला लागतील, कारण जसं जे बोलतायत एवढं काय झालेलं नाही आहे, म्हणून चुकीची माहिती त्यांनी देऊ नये. आत्ताच ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत म्हणून खोटं बोला म्हणून आणि रेटून बोला अशी सवय लगेच माझ्या मित्रांना लागली असे मला वाटतं. पण मी त्यांना एवढंच सांगेन की शेवटी नेते आहेत ते, दुपारी सभा घेतल्यानंतर आम्ही मोदीजींसारखी कम्प्युटराईज सगळे तिथे ऑडियन्स आणत नाहीत. जे सत्य आहे ते लोकांसमोर आहे. असतात 10,000 दाखवायची 1,00,000 अशी प्रथा काँग्रेसमध्ये नाही जशी भाजपमध्ये आहे. आणि जे काय संध्याकाळच्या 4:30 कार्यक्रमाला झाले सगळे एक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ती सभा झाली. सगळे आपल्या आपल्या पद्धतीने सल्ले देत होते, भाषणं देत होते, पण टोकाचा असा काही विषय झालेला नाही. तसं खेळीमेळीचं वातावरण होतं, स्वतः तिथे बसलेलो मी अनुभवलेलं. म्हणून चुकीची माहिती न देता शेवटी आमचे नेते आहेत ते 4 गोष्टी सांगणार आणि त्यांना आम्ही किती अंमलबजावणी करतो हे पुढच्या काळामध्ये दिसेल ना. आणि 2 तासामध्ये झालं नाही, नेत्याचा विषय कळला नाही. मला वाटतं कदम साहेबांना परत मला वाटतं विचार करून वाक्य बोलावं, एवढंच मी तुम्हाला त्या निमित्ताने बोलेन. म्हणून तुम्ही पुढचा मुद्दा त्यांना बोलायला द्या नाही तर ते अस्वस्थ होतील. राम कदम बोला. नितेश माझे शेजारी पण आहेत आणि माझे खूप जवळचे मित्र पण आहेत. मी नम्रपणे एकच सांगेन, नितेश जी गुरुदास कामतांचं पूर्ण भाषण मी ऐकलं. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी भाषणाची सुरुवातच केली की आजपर्यंत नेतृत्वानं त्यांच्याविषयी खोटे अफवा अमुक तमुक केंद्रीय नेतृत्वाकडे पसरवल्या की उद्या केंद्रीय नेतृत्व जर मुंबईत आलं तर गुरुदास कामतचे कार्यकर्ते झेंडे दाखवतील, तोंडाला काळं फासतील, अमुक तमुक जे काय असेल ते. ठीक आहे, मला त्याच्या खुलास जायचं नाही. आपण जे बोलतात आपले नेते आहेत, मी त्या गोष्टीचा सन्मान करतो. पण मला एक लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव आणि त्याच्यानंतर झालेल्या 4 विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव याच्यातून अजूनही काँग्रेस पक्ष सावरलेला दिसत नाही. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षानं काम केलं पाहिजे ती जबाबदारी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सुद्धा पार पाडता येत नाही. हे मी नाही, आयबीएन लोकमतच्या तुमच्याच कार्यक्रमात राजेंद्रजी माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हे मान्य केलंय की काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका हवी तशी निभावता येते निश्चितपणे. आता त्या ठिकाणी नारायण राणे साहेब पाहिजे होते, त्यांची कमी आम्हाला विधानसभागृहात कायम जाणवते. एक चांगला तळागाळातला हाडाचा ज्याला नेता म्हणतो आपण तसे ते आहेत. पण ठीक आहे, त्या विषयावर मी फार भाष्य करणार नाही. या आजच्या दौऱ्यामुळे मला काही फार काही काँग्रेसला लाभ मिळेल असं दिसत नाही. मागच्या वेळेस विदर्भात राहुल गांधीजी येऊन गेले, अगदी सकाळी 6 वाजता दौरा सुरू केला, 9 शेतकऱ्यांच्या घरी गेले, त्यांच्याच घरात त्यांचंच जेवले, कुणालाही 1 रुपया सुद्धा काँग्रेस पक्षाकडून मिळाला नाही. अशा प्रकारचे ते दौरे होते, याच्याकडे आपण मनोरंजन म्हणूनच पाहिलं पाहिजे. बाकी काही या दौऱ्यातून पक्षाला किंवा महाराष्ट्राला किंवा मुंबईला काही मिळेल असं दिसत नाही. आणि कायम काँग्रेस पक्ष हा मुंबईला वेगळा मानतो, महाराष्ट्राचा भाग मानतच नाही. हे मुंबईला काय म्हणतात माहिती का काँग्रेसवाले राजेंद्रजी, महेशजी हसतायत, हे म्हणतात मुंबई प्रदेश काँग्रेस. अहो मुंबई प्रदेश काय, मुंबई हा महाराष्ट्राचा घटक आहे. महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश म्हणजे तिथपासून काँग्रेसची सुरुवात आहे. आणि कायम काँग्रेसनं मुंबईकडे एक दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा 15 वर्षापासून काँग्रेसला मुंबईनं नाकारलेलं आहे. मग त्या लोकसभेच्या निवडणुका घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. ठीक आहे, आमच्या नितेश राणेजी ताकद आहे, त्यांनी स्वाभिमान संघटना उभी केली, त्याच्यामुळे थोडं बहुत काँग्रेसला बळ मिळतं. बाकी काँग्रेसचं मुंबईत काही राहिलेलं नाही, पानिपत झालंय. आणि आजचं त्यांचं भाषण हे अक्षरशः कहर आहे. म्हणजे तालकटोरा स्टेडियमवर त्याने भाषण केलं होतं ना, रात को मम्मी मेरे घर आई, मेरे बेडरूम में आई, मेरे कान में बोली, सत्ता ये बहुत बड़ा जहर है, असं सगळं ते जे काही ते विनोदी भाषण जे काही झालं होतं. फार भाष्य करणार नाही, तर तशा स्वरूपाचं आजचं हे मनोरंजनाचं भाषण झालं. या कार्यक्रमामुळे त्यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळावी असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये एक प्रखर विरोधी पक्ष काँग्रेस पक्ष असावा. हरकत नाही, राम कदम सत्तेतला असा दिलदार मित्र असेल तर विरोधक देखील चांगले तगडे होतील, काय हरकत नाही. तशी शुभेच्छा तुम्ही देत आहे. नितेश राणे तुम्हाला म्हणायचं होतं, मी उल्हास जाधवकडे जातो. नाही, मला एवढंच तर सांगायचं की जे एकच मुद्दा, कारण का बाकी सगळे तर आमच्याच बाजूने बोलले म्हणून जास्त काय त्या टीकेला उत्तर देणार नाही. फक्त एवढंच बोलेन की जे मुंबईच्या बद्दल त्यांनी जसं सांगितलं की मुंबईला कधी नेहमी वेगळं करण्याचा प्रयत्न यांनी केला. आजचं जे भाजपचे केंद्राचे आणि राज्याचे जे सरकार आहे, प्रामुख्याने केंद्र सरकार,
ते ज्या पद्धतीने मुंबईला मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे जे प्रयत्न करत आहेत, वेगवेगळे तुम्हाला मी मुद्दे सांगू शकतो ज्यामुळे मुंबईचं महत्त्व कसं कमी करता येईल, उद्योग गुजरात आणि अन्य राज्यांकडे कसं फिरवता येईल, आमच्या JNPT चं महत्त्व कसं कमी करता येईल, मुंबईतला राहणारा मराठी माणसाचा टक्का कसा कमी करता येईल, यासाठी पूर्णपूर प्रयत्न केंद्राचे आणि राज्याचे सरकारचे सुरू आहे. म्हणून हे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुका येऊन दे आपण पाहू, जसं ते बोलतात संजीवनी मिळते की नाही, प्रखर विरोधी पक्ष बनतो की नाही. मग आता हल्लीच्या झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक क्रमांकाचं सगळीकडे लोकांनी पसंती दिलेली आहे. मग लोक आता ह्या परिस्थितीमध्ये अगर काँग्रेसला परत स्वीकारत असतील तर आम्ही कुठल्या तरी योग्य दिशेने चालतोय. सगळ्याच पक्षामध्ये थोडं काही आपल्याला प्रयत्न करत करत सुधार करायला लागतात आणि आम्ही भविष्यामध्ये तसे करू एवढा आम्हाला विश्वास आहे. भविष्यात सुधारणा होतील असं तुम्ही म्हणताय. सुरेश भटवाना सर, तुम्ही काय सांगाल की काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे राहुल गांधी आता होऊ घातलेले अध्यक्ष आहेत अशी चर्चा सुरू झाली, लवकरच ते अध्यक्षपदी नेमले जातील आणि पुन्हा एकदा तरुण काँग्रेस पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा नव्या जोशात काँग्रेस पुढे जायला मिळेल असं म्हणायला वाव आहे आता? राहुल गांधी पक्षाचे लगेच अध्यक्ष होतील अशी काही आत्ताची स्थिती नाही. देशात काँग्रेसचा सर्व मान्य असा चेहरा सोनिया गांधींचाच आहे याच्यात काही शंका नाही. राहुल गांधी हे देशातल्या तरुणांचेच नव्हे तर आता सध्या एकूणच काँग्रेस संघटनेचे अत्यंत वेगवान पद्धतीने हिंडणारे नेते असा त्यांचा उल्लेख वारंवार केला जातो. याच्यामध्ये एक गोष्ट मला दिसते की मगापासून मी सगळ्यांचं बोलणं ऐकतो आहे की एखाद्या नेत्याच्या एका दौऱ्याने पक्षाला संजीवनी मिळते की नाही मिळते. आता मला जे दिसतं चित्र त्याच्यामध्ये पहिली गोष्ट संजीवनी कोणत्याही पक्षाला मिळते ती लोकाश्रयावर मिळते. लोकभावना जर त्या पक्षाच्या दिशेने वळली तर त्याच्यातून मिळते आणि त्याची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काँग्रेसची वाताहत झाली होती त्याची आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बदल दिसतोय, त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे मला आठवतं की एक वर्षभर 2014 जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसमुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना भाजपच्या नेत्यांनी सुरू केल्या होत्या. आता काँग्रेसवालेही त्यावेळेला इतके डेपाळलेले होते की ते शांतपणे ऐकत होते. पण आता भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता काँग्रेसमुक्त भारत हा शब्द अलीकडे वापरत नाही. आता नितेश राणेंनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष आला. गुजरातमध्ये ती स्थिती आहे. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेची निवडणूक झाली मध्यंतरी एक पोटनिवडणूक, त्याच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही 50-60 जिल्हा परिषद आहेत त्याच्यापैकी 30 ठिकाणी काँग्रेस जरी नसली तरी समाजवादी पक्ष निवडून आला. त्याच्यामुळे हे चढ उतार होत राहतात. अशा एखाद्या घटनेत ह्या सगळे चढ उतार हे लोकभावनेवर स्वार होऊन त्या त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे होतात. आता त्याच्यातून चैतन्य निर्माण होतं ते नेत्याच्या येण्यामुळे, त्याच्या एकूण कार्यक्रमांमुळे जोश कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होतो एवढं आपल्याला म्हणता येईल. आणि काँग्रेसच्या बाबतीत एक गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे की खाली नेते मंडळी जी स्थानिक असतात ती भांडतात, पण जेव्हा सुप्रीम कोर्ट काँग्रेस पक्षाचं जे आहे ते गांधी घराण्यातलं नेतृत्व ते जर त्यांनी तिथे प्रवेश केला की सगळे वाद खाली आपले आपोआप थांबतात, त्याला असा मूक प्रकारचा स्टे मिळतो आणि सगळे लोक गुण्यागोविंदांनी काम करायला सुरुवात करतात. आणि विशेषतः निवडणुका जेव्हा येतात त्यावेळेला काँग्रेसवाले हे आपापली आपसातली जी भांडणं आहेत ती कशी थांबवतात आणि कशा पद्धतीने काम करतात ते काही निवडणुकांपूर्वी आपण पाहिलेलं आहे. आता मध्यंतरीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्याच्यावरून मी काँग्रेसचं मूल्यमापन करणार नाही, पण काँग्रेसला या दौऱ्यातून आता मग महानगरपालिकेचा विषय निघाला, शिवसेना जी सत्तेवर आहे मुंबईत तिच्याकडे 75 आणि काँग्रेसकडे 52 आहेत. म्हणजे काही फार मोठा फरक काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अशातला भाग नाही. त्याच्यातही भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेबरोबर एकत्र लढला होता. आता ते राम कदमांनाच माहिती की ते दोघे एकत्र लढणार आहेत की नाही. ते जर एकत्र लढले नाही तर चारही पक्षांच्या दृष्टिकोनातून ही एक अग्निपरीक्षाच आहे महानगरपालिकेची निवडणूक. आणि राहुल गांधींचा जो दौरा आहे तो एक वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची सुरुवात किंवा त्याची नांदी, आज त्यांनी जो उल्लेख केला की पुढचा महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असे वाक्यच कार्यकर्त्यांना चैतन्य देऊन जातात. त्याच्यामुळे मी नवसंजीवनी मिळाली की नाही म्हणणार नाही,
पण थोडंफार चैतन्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच मुंबईत निर्माण झालं असेल असं मला वाटतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं असेल, मात्र जी अंतर्गत नेत्यांमधली धुसफूस आहे त्यामुळं काँग्रेस कुठतरी मध्ये मध्ये दिशाहीन होते का, हा एक मुद्दा आपला असणार. आणि तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांती दिवशी राहुल गांधी म्हणाले, त्यामुळे या तिळाची गोडी काँग्रेसचे नेते मंडळी एकमेकांमध्ये ठेवणार का आणि गुळातला तो मधुरता जी आहे ती जपणार का, हा मुद्दा ब्रेकनंतर या सगळ्या पाहुण्यांचा आपण भेटू. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. ब्रेकनंतर काही फेसबुकच्या प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्या वाचून दाखवतो. दत्तात्रय बुराण आहेत, ते म्हणतात की दौऱ्यापूर्वी मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद पाहता पक्षाला नवसंजीवनी मिळणं कठीण वाटतं. जगन्नाथ निकालजे ते म्हणतात की काँग्रेस असा पक्ष आहे की संपला संपला म्हणत असतानाच नवी उभारी घेतो. दत्ता देशमुख म्हणतात की काँग्रेस आधी राहुल गांधींनाच नवसंजीवनी देण्याची गरज आहे. आणि सुधीर मनसुख म्हणतात की दौरे करण्यापेक्षा पक्षातली गटबाजी कशी कमी करता येईल याकडे राहुल गांधींनी लक्ष दिलं तर बरं होईल. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे जनतेच्या मनातले आहेत त्यामुळे या मुद्द्यांकडे आपण पाहिलं तर मैसर काय वाटतं की जनता अशा प्रकारे विचार करते. आत्ता एक 1.5-2 तास पूर्वी राहुल गांधींनी निवडक संपादकांशी चर्चा केली आणि हा जसा लोकांच्या मनातला प्रश्न आहे तोच संपादकांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर चर्चेला गेला. त्यांच्यासमोर हा प्रश्न जेव्हा उपस्थित करण्यात आला त्यावेळेस त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते सगळ्यांनी आपण गांभीर्याने घ्यावं असं आहे आणि काही लोक त्याची गंमतसुद्धा उडवतील पण मी त्याच्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघतो. त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, आमच्या पक्षामध्ये बोलण्याची मुभा आहे, म्हणून तिथेच अशा पद्धतीची भांडणं होऊ शकतात. तुम्ही या आमच्या पक्षाची तुलना जर तुम्ही भाजपशी कराल तर भाजपमध्ये अशा प्रकारची मुभा आहे का, भाजपमध्ये अशा प्रकारे कार्यकर्ते व्यक्त होऊ शकतात का, असा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. आणि त्या त्याच्या जोडीला एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला की काँग्रेसचं जे काँग्रेस प्रदेशचं जे मुखपत्र आहे त्या मुखपत्रामध्ये सोनिया गांधींवर टीका करणारा लेख येतो किंवा काँग्रेसचे जे जुने नेते येऊन गेलेले त्यांच्यावर टीका करणारा लेख येतो, तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे, तुम्ही त्यावर काय मत द्याल. तर त्यांनी सांगितलं की इथले जे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत संजय निरुपम यांनी त्या संदर्भात माझ्याकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये एका ज्या व्यक्तीची चूक होती त्या व्यक्तीला आम्ही बाजूला केलेलं आहे. आणि राहुल गांधी असं म्हणाले की त्यांचं इंटेन्शन चांगलं होतं त्यामुळे याच्यावर आम्ही काही विशेष कारवाई वगैरे करणार नाही. तर यातून दोन गोष्टी लक्षात येतात की काँग्रेसमधली जी परंपरा आहे चर्चेने प्रश्न सोडवण्याची आणि मग जरी किती वादंग झाले, मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जेव्हा सुधाकरराव नाईक सगळ्याचं नेतृत्व करत होते तेव्हा काँग्रेसच्या आमदारांना एकमेकांवर उशा फेकून मारताना बघितलेलं आहे आणि इतक्या भयंकर पद्धतीने मारामारी मारहाण करताना बघितलेलं आहे, परंतु तरी काँग्रेस पक्ष वेगळ्या पद्धतीने वाढत राहिला. पण त्यांनी इथे जो राहुल गांधींनी मुद्दा जो उपस्थित केलेला होता तो मला जास्त महत्त्वाचा वाटला की तुम्ही आमच्याबरोबर आम्ही विरोधी पक्ष आहोत पण आमच्यातली मारामारी आहे ती त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा परंतु आम्ही ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करणार आहोत जरी मारामारी झाली तरीसुद्धा, पण तुम्ही दुसऱ्या पक्षाकडे बघा जो आता सत्ताधारी आहे तिथे अशा पद्धतीने मतप्रदर्शन करण्याचं कोणाला आहे का अधिकार आहे का अशा पद्धतीची पारदर्शी भूमिका इथे राहुल गांधी मांडताना दिसतात. पण रितेश राणे मला एक मुद्दा इथे मुंबई काँग्रेसच्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा राहुल गांधी म्हणतात की पुढचा महापौर मुंबईचा काँग्रेसचाच असावा, एकूण मतदार संख्येचा विचार जर आपण केला तर मुंबईमध्ये साधारणतः 40 लाख मराठी मतदार आहेत अंदाजे आणि 20 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. मुंबई काँग्रेसमधलं प्राबल्य पाहिलं, वर्चस्व गटाचं पाहिलं तर तेही कुठतरी उत्तर भारतीय नेत्यांच्या हातात गट गेलेला दिसतो. आणि मुंबई काँग्रेसला मराठी नेताच सापडत नाही नेतृत्व करायला. मुंबई महाराष्ट्रात आहे जसं महेशरांनी सुरुवातीला तो मुद्दा उपस्थित केलेला होता की मुंबई काँग्रेसकडे मराठी नेतृत्व सापडत नाही. आणि मग संजय निरुपम बिहारमधनं आलेत म्हणून उत्तर भारतीय नेते नाराज होतात. मग बाहेर आल्यावर नसीम खान म्हणतात की अगदी हेल्दी वातावरणात चर्चा झाली. हेल्दी म्हणजे काय नेमकं, जसं ते आधी उशा फेकून मारल्या आता इथं आत काय फेकून मारले त्याचे व्हिज्युअल्स मिळू शकले नाहीत आम्हाला. नेमकं काय चाललंय मुंबई काँग्रेस? सुरुवात मी म्हात्रेजीने जो काय विषय मांडला की ट्रान्सपरन्सी, त्याच्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगेन की कुठल्या विषयावर तो जो वाद झाला तेही आपण विचार केला पाहिजे ना त्या गोष्टीवर. कुठल्याही म्हणजे पक्षासाठी एक सकारात्मक चर्चा होत होती की बाबा राहुलजींचा दौरा कसा ठरला पाहिजे, कुठे ठरला पाहिजे, आणि त्यावर अगर दोन नेत्यांमध्ये अगर
विषय वेगळे किंवा विचार वेगळे असतील, मत प्रवाह असेल आणि त्याच्यावर वाद झाला असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ज्येष्ठ नेते कोणी काही बोलत नाही, तू समजून घ्या, ज्येष्ठ नेत्याचा विषय नाही, पण मुद्दा काय होता की बाबा राहुलजींनी मलाडला यावं किंवा कुर्ल्याला यावं किंवा दक्षिण मुंबई, हा तो मुद्दा होता, म्हणजे पक्षासाठी सकारात्मक मुद्दा होता तो, कुठलाही दुसरा चुकीचा मुद्दा तर नव्हता. आणि त्याच्यावर कार्यकर्ते म्हणून किंवा नेते मंडळी म्हणून अगर कोण चर्चा करत असेल आणि त्या ह्याच्यावर अगर वाद होत असेल त्याच्यामध्ये चूक काय? त्याच्यावर एवढा काय मोठा करणं? धक्काबुक्की झाली नाही, धक्काबुक्कीचा विषय नाही, पण मुद्दा कुठला होता तो तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही फक्त ब्रेकिंग न्यूज पर्यंत बघताय तुम्ही, पण मी त्याच्या पुढे जाऊन बघतो. अगर पक्षाचे दोन नेते आणि कार्यकर्ते पक्षाच्या हिताचा अगर विषय करत असतील, पक्षाचा सर्वोच्च नेता येतोय आणि त्याला एका चला एक मलाडला घेऊन जा, चला दुसऱ्या टोकावर घेऊन जा, आणि त्याच्यावर अगर वाद होतो त्याच्यामध्ये चूक काय? म्हणून उगा ह्याच्या पूर्ण विषयावर फक्त न्यूज अँगल ना बघता मला असं वाटतं की दोन प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते आपसामध्ये अगर पक्षाच्या हितासाठी अगर चर्चा करत असेल आणि त्याच्यावर अगर वाद झाला असेल तर त्याच्यामुळे कुठलाही चूक नाही, असं चालतं होत असतात, सगळ्या पक्षामध्ये येतात. असाच वाद प्रदेश काँग्रेसमध्ये पण दिसतो, त्याचा कसं म्हणायचं, त्याचा अर्थ कसा घ्यायचा? असाच वाद प्रदेश काँग्रेसमध्ये, नाही काँग्रेसमधला म्हणतो मी, नाही नाही सगळ्याच पक्षामध्ये वाद आहे, प्रदेशमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, भाजपमध्ये आहे, आयबीएन लोकमध्ये आहे, झी 24 तासमध्ये, सगळ्यामध्ये आहे. कशामध्ये? पक्षातलं म्हणतो मी, संघटना जिथे असते, संघटना वेगवेगळ्या विचाराची स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात कधी कधी मतप्रवाह असतो आणि तो होतो. तुमचा जो दुसरा मुद्दा होता मराठी, मराठी तुम्ही जो बोलता ना, आता मराठीची कॉपीराईट एकाने तर घेऊन ठेवलेलं नाही आहे. ज्यांनी मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं किंवा राजकारण केलं शिवसेनेने, त्यांच्यामुळे मराठीचा टक्का पण आज किती टक्का मुंबईमध्ये राहिलेला आहे? 27% मराठी माणूस राहिलेला आहे मुंबईमध्ये. आम्ही आमच्या माध्यमात, आम्ही पण तर काँग्रेसमध्ये मराठी आहोत ना, मराठी नेते. म्हणजे एक फक्त अगर प्रदेश काँग्रेसचा नेता अगर अमराठी असेल म्हणजे बाकी सगळ्यांना. अशोक चव्हाणांनी अत्यंत सूचक मगाशी मुरली जवरा सभागृहाचं उद्घाटन करताना ते म्हणाले की तिळगुळ घ्या गोड बोला हे प्रदेशसाठी नाही आहे, हे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. हे अशोक चव्हाणांनी टाळलं प्रदेश काँग्रेसमध्ये जे वाद आहेत, प्रदेश काँग्रेसमध्ये नेते एकमेकांना जे आपसामध्ये पाण्यात पाहतात, हे अशोक चव्हाणांनी टाळलं. आपल्याकडे काही येऊ नये, बांध दुसरीकडे जावं. त्या त्या पद्धतीचं वाद, त्या त्या पद्धतीची स्पर्धा असते, ती सकारात्मक पद्धतीने असते. हे सगळे जबाबदार लोक आहेत, ज्येष्ठ मंड लोक आहेत, त्याच्यामध्ये अगर आपण प्रत्येक गोष्टीला पाण्यात पाहतात, हे पाहतात. अशोक चव्हाण साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी अगर आपली संघटना किंवा ते जे काही नेतृत्व करतात त्याबद्दल अगर ते एक सकारात्मक विचाराने बघत असतील तर त्याच्यामध्ये गैर काय? तुम्ही प्रत्येक गोष्टीचं अगर पोस्टमॉर्टम करत त्याच्यामध्ये बातमीतली बातमी अगर तुम्ही शोधायला गेलात तर मग हा विषय होतो. म्हणून आमच्यासाठी कार्यकर्ते म्हणून हे जे काय आहे सगळेच ज्येष्ठ आहे, गुरुदास कामत साहेब आहेत तिथे, कृपाशंकरजी आहेत, आपले नसीम खानजी आहेत, संजय, ते सगळे जबाबदार लोक आहेत. त्याच्यामध्ये अगर सकारात्मक मुद्द्यावर अगर चर्चा आणि वाद होत असेल त्याच्यामध्ये एवढा काय जे काय होईल ते जबाबदारी सांभाळून आम्ही सांभाळून घेऊ. आणि परत 2019 असेल, 2017 असेल, काँग्रेसच येईल सगळीकडे. आतापर्यंत आता तसंच होत आलेलं आहे ना. ह्याच्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालेलं तेव्हा काँग्रेसचे 7-7 खासदार होते मुंबईचे, माहिती आहे ना आपल्याला, सगळे खासदार मुंबई. आता एक पण नाही आहे, ते मुंबईत कसं उभारी घ्यायचं याचा विचार काँग्रेस करते. उलाजदा जो मुद्दा हा काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा आहे तो प्रदेश पातळीवर मला तुम्हाला विचारायचा आहे की प्रदेश पातळीवरचा जर काँग्रेसमधला विचार आपण केला तर अशोक चव्हाण प्रदेश अध्यक्ष झाले, नारायण राणेंच्या मनातली खदखद काही थांबलेली नाही, ते अप्रत्यक्षपणे कधीही कोणत्याही नेत्याचं नाव न घेता थेट टोले मारतात. दुसरा मुद्दा, विखे पाटील बाळासाहेब थोरात शेजारी शेजारी राहून देखील दोघातनं विस्तव जात नाही. विदर्भ काँग्रेसमधले नेते तिसराच विचार मांडत असतात. पुण्यातल्या काँग्रेसमध्ये तर काही बघायला नको, तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत कोणी येऊन विचार विमर्श करत असेल अशीही काही परिस्थिती नाही. कलमाडी काँग्रेस वेगळी, अभय शाजर तिसरंच सांगतात, मुंबई काँग्रेसचं कोणतरी त्यांना जोडलं जातं आणि मग त्याच्यातनं वेगळी चर्चा होते. काँग्रेसमध्ये एक वाक्य आता येत नाही आहे असं वाटत नाही का? दादा तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही याच्यात प्रकाश टाकला पाहिजे. नाही, पहिला मुद्दा, स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसमध्ये मतभिन्नता. दादा स्वातंत्र्यपूर्व काळ जाऊ द्या दादा, ऐका आपण इतिहासच नको, वर्तमानातलं बोलूया दादा. दादा वर्तमानातलं बोलूया. मतभिन्नता ही सर्व पक्षामध्ये आणि विशेषतः महेश म्हात्रेंनी आता जे सांगितलं ना की राहुल गांधींनी जे संपादकांशी बोलताना सांगितलं ते अत्यंत बोलकं, मार्मिक आणि वस्तुस्थितीला धरून आहे. हे फार महत्त्वाचं आहे. महेश म्हात्रे जे बोलले ते महत्त्वाचं आहे. मतभिन्नता होत असते, आज नाही कित्येक वर्ष, पण त्या मतभिन्नतेवर मात करून पुन्हा पक्ष उभा राहतो, उभारी करून एकत्र येऊन, हा आत्तापर्यंत काँग्रेसचा इतिहास आहे. आता कसं असतं म्हणजे मी दुसऱ्या पक्षाचं काही उदाहरण देत नाही. पहिला मुद्दा जो आत्ता नितेश राणेंनी सांगितला किंवा महेशने सांगितला,
जे उत्तर राहुल गांधींनी दिलंय की आमच्या पक्षामध्ये पारदर्शकता आहे, त्यांच्या पक्षामध्ये भाजपमध्ये शक्यच नाही, कारण एक चालकानुवर्तित्व हा सिद्धांत घेऊन तो पक्ष चालतो, त्या पक्षामध्ये मतभिन्नता या शब्दाला तरी स्थान आहे का असा माझा सवाल आहे. म्हणून आमची जी पारदर्शकता राहुल गांधींनी सांगितली ती महत्त्वपूर्ण आहे आणि त्यातूनच मतमतांतराच्या माध्यमातून पक्ष हा बळकट होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे माझे मित्र राम कदम यांनी प्रदेश काँग्रेस जो मुंबईचा उल्लेख केला, 1976 साली काँग्रेसमध्ये घटना दुरुस्ती झाली आणि तेव्हापासून मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी MRCC मुंबई रिजनल कोऑर्डिनेशन कमिटी असं म्हटलं जातं आणि मुंबईचा जो अध्यक्ष असतो तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा पदसिद्ध उपाध्यक्ष असतो. तीन उपाध्यक्ष निवडले जातात हे प्रथम त्यांच्या मी लक्षात आणून देतो. मुंबई ही प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी नाही, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी आहे हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. आता काय होतं, सगळ्या माध्यमातून किंवा चर्चेतून आमच्याही काही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रदेश उल्लेख करतात तो चुकीचा आहे, हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे मतभिन्नता आणि पारदर्शकता ह्याला फार महत्त्व आहे. शेवटी अशोक चव्हाण असतील किंवा आणखीन कुठले नेते असतील, अरे प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा आहे, प्रत्येक माणसांनी नेत्यांनी महत्त्वाकांक्षा बाळगणं हे उलटं त्याच्याही नेतृत्वाचं एक लक्षण आहे आणि त्याच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचं पण एक लक्षण आहे. या अशा भूमिकेतनं आपण याच्याकडे काय पाहत नाही, म्हणजे उलटं आमच्या पक्षामध्ये एकाच वेळी नेतृत्व करण्याचे गुण असलेले अनेक नेते आहेत असा अशा भावनेने आपण कार्यकर्ते उरलेले नेते सगळे झाले त्याच्याकडे पाहिलं. दादा काही बिघडत नाही ना दादा, कार्यकर्ते उरले नाहीत नेते सगळे झाले असा अर्थ घ्यायचा का? नाही नाही राजेंद्रजी, हे पहा या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं आत्ता नितेश राणेंनी किंवा सुरेश भटेरवांनी सांगितलं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातल्या नगरपालिका निवडणुका, त्याच्या अगोदर झालेल्या गडकरी आणि फडणवीस यांच्या विदर्भातल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका, यामध्ये काय सिद्ध झालं? भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर, शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर, NCP दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस पहिल्या क्रमांकावर. ज्या काँग्रेस काहीतरी या विषयावर बोलू इच्छित आहेत, राम कदम बोला. नाही तिथे पक्षामध्ये विचार नवीन एक चालकानुवर्तित्व हा लक्ष द्या. पंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 आहे. कोल्हापुरात सुद्धा झालं, त्या ठिकाणी 3 होतो, तिथून आम्ही 13 गेलो, डोंबिवलीमध्ये 5 वाढलो. ठीक आहे, तो वेगळा विषय. पण आजचा जो विषय आहे की मुंबईचा महापौर बसवण्यासाठी हा राहुल गांधीचा दौरा होता. काय दिलं राहुल गांधींनी मुंबईला? कोस्टल रोड चं प्रपोजल किती केंद्राकडे पडलं. महाराष्ट्रात तुमचं राज्य, केंद्रात तुमचं राज्य होतं, कोस्टल रोडला राहुल गांधी परवानगी देऊ शकले नाहीत. मुंबईकर माफ करतील काँग्रेसला? इंदू मिलची जी जागा आहे त्या ठिकाणी स्मारक बाबासाहेबांचं उभं राहायचं होतं, राहुल गांधी केंद्रातले सगळ्यात मोठे नेते, काँग्रेस पक्ष त्याला मान्यता देऊ शकला नाही. मुंबईकर विसरतील हे, महाराष्ट्रातले लोक विसरतील. त्याच्या पलीकडे काय बोलताय? अच्छा, त्या भाषणात ते म्हणाले काँग्रेस पक्ष म्हणजे कॉम्प्लिकेटेड पक्ष आहे, हे विधान राहुल गांधीचं स्वतःच आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ते असं म्हणतात भाषणामध्ये की आता ही महानगरपालिकेची निवडणूक मुरलीधरांच्या नावावर लढवा आणि ती निवडून आणा. आता हे जर खरं असेल तर याच्या इतकं धक्कादायक विधान आता काय म्हणाले राहुल गांधी? राम कदम मला सांगा नितेश राणे, राहुल गांधी असं म्हणाले का मुरलीधरांच्या नावावर निवडणूक लढवा? पण मुरलीधराय साहेब हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मानणारा फार मोठा वर्ग मुंबईमध्ये आहे. 22 ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणून त्यांच्या नावाने अगर निवडणुका आम्ही लढत असू त्याच्या याच्यामध्ये गैर काय, धक्कादायक काय? मला आश्चर्य वाटतं ना. आता त्यांची अशी भाजपची अवस्था झाली की मोदींचं नाव घेऊन निवडणुका लढू नाही शकत, अशी अवस्था झालेली आहे बिचाऱ्या लोकांची. नेते शोधतायत मुंबईच्या गरीब माणसाच्या प्रश्नावर लढा, मुंबईमध्ये मराठी माणसाच्या प्रश्नावर लढा. तुम्ही मुंबईमधला मराठी माणूस हद्दपार करताय, त्यात काय विषय जाणार नाही. पण ज्या प्रकारचं पत्रकारितेमध्ये दिवसभर आज जे चर्चेचं वातावरण होतं ते काही पोषक वातावरण नव्हतं. आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षानं मुंबईला काय दिलं? मुंबईमध्ये रेल कॉरिडॉरचा जो इलेव्हेटेड रेल्वेचा प्रश्न होता तो सुद्धा काँग्रेसला सोडवता आला नाही. अनेक अशा गोष्टी मला या निमित्तानं मांडता येतील. त्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी दौरा होता ती तरी काही म्हणजे वस्तूचा त्याच्यात काही यश मिळेल असं दिसत नाही मला. आणि राहिला प्रश्न मतभिन्नता असावी, पण मतभिन्नता काँग्रेसमध्ये एक दुसऱ्याला रस्त्यावर आणण्यापर्यंत आहे.
म्हणजे एखाद्याच्या पाठीमागे कोर्टाचा ससेमिरा असा लावायचा की त्या माणसाला त्याच्या आयुष्यातून उठवायचं, ही अशी अनेक उदाहरणं आहेत. मला इथे नावं सांगायची नाहीत, दादांना पण माहिती आहेत, राणेसाहेबांना पण माहिती आहेत. तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये हे जे काही वातावरण आहे, तर काँग्रेसला बुडवण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नाही. त्यांचेच कार्यकर्ते खूप झाले, पण आमची मात्र प्रामाणिक इच्छा आहे की काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळावी. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसनं प्रखर विरोधी पक्षाचं काम करावं, ही मात्र आमची इच्छा आहे. पण दुर्दैवानं तसं खऱ्या अर्थाने तुम्हीच तिळगुळ काँग्रेसला देताय असं वाटतं राम कदम. खऱ्या अर्थाने तुम्ही काँग्रेसला तिळगुळ देताय असं म्हणायला हरकत नाही. बटवरा सर काय म्हणाल की काँग्रेसचे एकूण आता जे सगळं प्रदेश पातळीवरचं राजकारण असेल किंवा मुंबईमध्ये तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत राहुल गांधींनी दिलेला एक सूचक सल्ला किंवा इशारा असेल, याला कशा पद्धतीने काँग्रेस नेत्यांनी स्वीकारलं पाहिजे? काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात असो की मुंबईत असो, हे वातावरण काही पहिल्यांदा आहे वगैरे अशातला भाग नाही. गेले कित्येक 30-40 वर्षाचं राजकारण पाहिलं तर गटबाजी हा काँग्रेसला चिकटलेला म्हणा किंवा काँग्रेसचा अविभाज्य असा घटक आहे. त्याच्यात एक वेगळी थिअरी कदाचित उल्हासदादा इथे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, ते मान्य करतील किंवा करणार नाहीत, पण जेव्हा गटबाजी अधिक तीव्र होते तेव्हा पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होतो, अशाही प्रकारचं एक चित्र काही काळापूर्वी पाहायला मिळालेलं आहे. कारण प्रत्येकजण आपापली शक्ती कन्सॉलिडेट करतो, आपलं मेरिट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये नवनवे कार्यकर्ते, नवनवे प्रवाह पक्षामध्ये आणण्याचा प्रयोग होतो. आता त्याच्यातून काही वेळेला स्पर्धेमुळे पार अगदी हाणामाऱ्यापर्यंत किंवा याच्यापर्यंत वेळ गेली तर त्याच्यातून पक्षाचं जरासं म्हणजे लोकभावना जी आहे त्याला धक्का लागतो हे खरं आहे. पण एकूण जर चित्र पाहिलं तर काँग्रेसचे पराभवांपेक्षा काँग्रेसच्या विजयाची संख्या फार मोठी आहे. आणि त्या काळात गटबाजी नव्हती असं कुणीही म्हणणार नाही. त्या काळातही गटबाजी होती, त्या काळातही टोकाचे मतभेद होते. आता मगा महाराष्ट्रातल्या नेत्यांचा उल्लेख झाला आणि तिळगुळ फक्त मुंबईपुरता आहे आणि महाराष्ट्रापुरता नाही. आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की काँग्रेस विरोधी पक्षनेता, काँग्रेसचं काही बरोबर नाही, त्यांना स्वतःला विरोधी पक्षनेता व्हायचं आहे. त्याच्यामुळे आता खरं म्हणजे राधाकृष्ण विखेंनी उद्या यांना खरं तिळगुळ दिला पाहिजे पृथ्वीराज चव्हाणांना, अशी स्थिती आहे. पण एकूण हे सगळं जरी वातावरण असलं तरी मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणांना सगळ्या काँग्रेसनी एकमताने ऍक्सेप्ट केलं, ही पण वस्तुस्थिती होतीच की. त्याच्यामुळे हे सगळे चढ उतार काँग्रेसचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये घडत आलेले आहेत. आणि एक गोष्ट मला याच्यामध्ये दिसते की लोकांच्या मनामध्ये जेव्हा एखाद्या पक्षाची प्रतिमा उंचावते त्यावेळेला मोदींना पूर्ण लोकसभेचं स्वबळावर असं भाजपला बहुमत देऊन लोक मोकळे होतात. मुंबईतल्या साईच्या साई लोकसभेच्या जागांमध्ये काँग्रेसचा पराभव होतो. आणि जेव्हा लोकभावना बदलायला लागते तर त्याचं रिफ्लेक्शन पण लोकांमध्ये दिसायला लागतं, ते अलीकडच्या ताज्या निवडणुकांमध्ये दिसतंय. त्याच्याप्रमाणे त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाचे प्रवाह हे बदलते असतात आणि प्रत्येक पक्षाला संजीवनी मिळते किंवा संजीवनी कमी जास्त होते त्याचं कारण जे आहे जनमत त्या पक्षाकडे कशा पद्धतीने पाहतं हे आहे. राहुल गांधींपुरतं बोलायचं तर राहुल गांधी मेहनत करतायत, देशाच्या वेगवेगळ्या भागात हिंडतायत, वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. उद्या ते कुठल्या NM कॉलेजमध्ये मला वाटतं विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हा चांगला प्रयोग आहे, पूर्वी काँग्रेसमध्ये असं घडत नव्हतं. आता तरुणांची संख्या देशात मोठी आहे, त्या दृष्टिकोनातून वेगळ्या घटकांशी अशा पद्धतीने संवाद साधला जाणार, या सगळ्या गोष्टी, गटबाजी वगैरे या सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि या गोष्टीच चर्चेच्या केंद्रस्थानी येतात असं मला वाटतं. ठीक आहे, महेश सर शेवटी काय म्हणाल? नाही, एकूणच काँग्रेसचं योगदान आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीमधलं नाकारता येत नाही. परंतु काँग्रेसने ज्या पद्धतीचं नेतृत्व आपल्या देशाला दिलं, महाराष्ट्राला दिलं, त्या नेतृत्वाची जी चढती कमान असायला पाहिजे होती ती चढती कमान राहण्याच्या ऐवजी ते नेतृत्व वेगळ्या पद्धतीने घसरत गेलं. त्यामुळे असेल कदाचित 2014 महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने सत्ता बदल झालेला दिसला. मुंबईमध्ये आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याची सगळी जी मोर्चे बांधणी आता सगळ्या पक्षांकडून सुरू
झालेली आहे. या मोर्चे बांधणीमध्ये काँग्रेसचे युवा नेते आणि भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी इथे येऊन आपल्या पक्षाच्या एकूण भूमिकेचा इथे येऊन उच्चार करणं आणि त्यांचा मनोदय व्यक्त करणं ही त्यांच्या पक्षासाठी अत्यावश्यक बाब असेल. परंतु सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने इथे आजचे जे दररोजचे प्रश्न आहेत, तुम्ही आज मुंबईच्या कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला इच्छित स्थळी कमीत कमी अर्धा तास उशिरा तुम्ही पोहोचाल, तुम्हाला रस्त्यावर योग्य पद्धतीने चालता येणार नाही, तुमचं वाहन त्याच्यावर नेता येणार नाही. मुंबईतील रेल्वे असेल, या रेल्वेमध्ये सर्वसामान्य माणसाला प्रवास करताना किती यातना भोगाव्या लागतात हे राहुल गांधींनी एक दौरा केला पूर्ण SPG प्रोटेक्शनमध्ये तरी त्यांना कळणार नाही. ते आता मुंबईच्या झोपडपट्टीचा सुद्धा दौरा करणार आहेत उद्या. पण आज या झोपडपट्ट्यांमधील लोकांना ज्या नरक यातना सहन कराव्या लागतात या नरक यातना सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. मुंबईचं एकूण जे वैभव आहे हे वैभव इथल्या आर्थिक बळामध्ये आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर आपला असावा यासाठी सगळेच राजकीय पक्ष टपून बसलेले असतात. आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस जेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं घाटत होतं, त्यावेळेस शाहीर अमरशेखांनी जे वर्णन केलं होतं मुंबईचं, मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका वाचतो हिचा डंका त्रिभुवनात, हे असं महानगर आहे ज्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी सगळेच लोक आतुरलेले असतात, आसुसलेले असतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी इथे येऊन जो मनोदय व्यक्त केला तो त्यांच्या पक्षाचा किंवा नेतृत्वाच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आपण समजूया. परंतु त्याच्या जोडीला या महानगराच्या ज्या समस्या आहेत, याला जी सूज आलेली आहे, याला जे विविध रोगांनी ग्रासलेलं आहे, ते सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न किंवा त्याचा विचार या नेतृत्वाकडून जर झाला तर मुंबईकर त्यांना खरोखर धन्यवाद देतील. छोटासा मुद्दा मी सांगतो की ह्या त्यांच्या राहुलजींच्या दौऱ्यामध्ये ते काय नुसतं फिरण्यासाठी किंवा जसं महेशजीने बोलले की झोपडपट्टी ते दौरा करणार नाही आहेत. वीज बिलाचा जो प्रश्न जो मुंबईकरांचा फार जिव्हाळ्याचा आहे, त्या मोर्चेमध्ये राहुल गांधी त्याचं नेतृत्व करणार आहे. म्हणजे जसं महेशजीने सांगितलं की महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देणं, त्यासाठी आमचा नेता इथे मुंबईमध्ये येतो. वीज बिलाचा महत्त्वाचा प्रश्न जो मुंबईकरांचा आहे, त्यासाठी तो स्वतः येऊन त्या मोर्चेमध्ये सामील होतो. म्हणजे मुंबईच्या हिताचंच काम आम्ही लोक करतो आहोत ना. म्हणजे नुसतं फक्त फिरणं, भाषणं देणं ते सगळे विषय नाही करता, जमिनीवर उतरून, रस्त्यावर उतरून जनसामान्यांच्या प्रश्नाचा आवाज आम्ही कसं बनवू शकतो, त्यासाठी राहुलजींकडून प्रयत्न होतो आहे. म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये काँग्रेससाठी योग्य दिशेने आम्ही सगळेजण चालले आहोत आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर दिसेल एवढा आहे आमचा ठाम विश्वास. एवढा विश्वास तुम्ही व्यक्त करताय, पण मकर संक्रांतीचा दिवस आज राहुल गांधींनी निवडल्याने आजपासून उत्तरायणाला सुरुवात होते. रामकथा माझा वेळ संपलाय, उत्तरायणाला सुरुवात होते आजपासून, त्यामुळे जो वाढत जाणारा दिवसाचा कालावधी आहे त्या प्रमाणात काँग्रेसचे नेते आणि उपाध्यक्ष काम करून अधिक संजीवनी देण्याचा पक्षाला प्रयत्न करतील. आजच्या निमित्तानं सगळ्याच नेत्यांना, सर्वसामान्य जनतेला मी म्हणेन, तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचा तिळ सांडू नका, वर्षभर आमच्याशी भांडू नका, कामं करा आणि जनतेचा विश्वास तिळगुळाच्या माध्यमातून गोडीमध्ये मिटवा. इथं सांगू पहा फक्त IBM लोकांना.